नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण अंजीचा ढोल या कथेचा भाग ऐकत आहात. आज मी तुम्हाला वाढदिवसाची स्टोरी सांगणार आहे, म्हणजे पार्टी स्पेशल. आज ताईचा वाढदिवस होता आणि वाढदिवसा दिवशी काय घडणार होतं हे मी तुम्हाला या अगोदरच्या कथेमध्ये सांगितलं होतं. मित्रांनो, कथेचा भाग रिपीट करून मी तुमचा टाईम वेस्ट करू इच्छित नाही. त्यामुळं आता पुढं काय घडलं हे थेट मी तुम्हाला सांगत आहे. साधारणपणे 7:20 म्हणजे 7:20 मला आमच्या घराकडे राधिका येत असलेली दिसली. मी त्यावेळेला घराच्या गेटपाशीजवळ थांबलो होतो. मग राधिकाच्या पाठीमागे सुमित्रा पण येत होती. त्या दोघी पण ताईच्या खास मैत्रिणी होत्या. मग त्या घरी पोहोचल्या. जेव्हा त्या घरी आल्या तेव्हा घराच्या दरवाजाजवळच आई थांबली होती. आईनं सर्वात अगोदर सुमित्राला बोलली. आई तिला म्हणाली, ये ना गात, कशा आहात तुम्ही? तसं सुमित्रा म्हणाली, काकू आम्ही सर्वजण छान आहोत आणि आज आम्ही हिची पार्टी तिकडं ठेवलो आहे. तेव्हा आई म्हणाली, म्हणजे? ती लगेच म्हणाली, काकू आज अंजूचा वाढदिवस आहे ना? तसं आई म्हणाली, हो आहे ना. मग ती लगेच म्हणाली, मी आणि राधिकानं तिचा वाढदिवसाचा कार्यक्रम अरेंज केला आहे. माझ्या घरी आम्ही तिचा वाढदिवस साजरा करणार आहोत. मग लगेच आई म्हणाली, हो का? मग आम्ही घरी पण वाढदिवस साजरा करायचं ठरवलं होतं. तसं सुमित्रा लगेच म्हणाली, नाही काकू, तुम्ही वाढदिवस घरी साजरा करू नका. आम्ही चांगला 2.5 किलोचा केक आणला आहे आणि सर्व मैत्रिणी जमा होणार आहेत. आमच्या शाळेच्या कॉलेजच्या सर्व मैत्रिणी एकत्र होणार आहोत. आम्ही सर्व मैत्रिणींना खूप मोठी सेलिब्रेशन पार्टी ठेवली आहे. त्यामुळं आज आम्ही काही तुमच्या घराकडे येऊ शकत नाही. आम्ही आज हिला घेऊन जाण्यासाठी चालू आहोत. मग आई म्हणाली, ठीक आहे. ती दुपारी पण म्हणत होती तुमच्याकडे जायचं आहे, पार्टीचं काहीतरी व्यवस्था होणार आहे असं काहीतरी मला सांगत होती, परंतु मी नीट ऐकले नाही. मग आई लगेच पप्पांना म्हणाली, अहो या ना बाहेर, पोरी आले आहेत, अंजूच्या मैत्रिणी आले आहेत, या ना बाहेर. मग माझे बाबा बाहेर आले. पप्पांना बाहेर आलेलं बघून मी थोडंसं त्यांच्या मुद्दामच दुसरीकडे तोंड करून थांबलो. मग राधिका आणि सुमित्रानं पप्पांना सांगितलं कार्यक्रम कसा आहे, काय अरेंज केला आहे, कार्यक्रम किती वाजता चालू होणार आहे. त्याने हे पण सांगितलं, 2.5 किलोचा केक आणला आहे आणि सर्व मैत्रिणी जमा होणार आहेत. जेवणाचा वगैरे कार्यक्रम सुमित्राच्या घरीच होणार आहे असं सांगितलं होतं. त्यामुळे पप्पा लगेच म्हणाले, ठीक आहे, ते सर्व ठीक आहे, पण कार्यक्रम संपल्यानंतर घराकडे जर आलो तर ठीक होईल. तसं राधिका म्हणाली, नाही काका, आज आमच्याकडे जेवायचा कार्यक्रम वगैरे आम्ही मुलींनी अरेंज केल्यामुळं चांगलं 12:00 तर पार्टी चालणार आहे. त्यानंतर नाचगाण्याचा कार्यक्रम होईल. हा वाढदिवस आम्ही खूपच मोठा सेलिब्रेशन करणार आहोत, त्यामुळं अविस्मरणीय करायचं ठरले. असा वाढदिवस आम्ही आमच्या मैत्रिणीचा कधीच आत्तापर्यंत केलेला नाही. ही आमची पहिलीच वेळ असणार आहे आणि आता यानंतर ज्या कोणत्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे त्या मैत्रिणीचा वाढदिवस आम्ही अशाच प्रकारे करणार आहोत. माझा वाढदिवस तुमच्या घरी, तुमच्या मुलीचा वाढदिवस माझ्या घरी, हिचा वाढदिवस तिच्या घरी, अशा प्रकारची सोय आम्ही लावली आहे. तसं आई म्हणाली, का ग तसं, ज्याचा वाढदिवस आहे तिच्याच घरी करायचं ना? तसं सुमित्रा लगेच म्हणाली, नाही नाही काकू, असं करायचं नाही, कारण अंजीचा वाढदिवस जर तुम्ही तुमच्या घरी केला तर त्याच्यामध्ये आम्हाला जास्त इंटरफेअर करता येत नाही. त्यामुळं ती आमची खास मैत्रीण आहे हे आम्हाला दाखवून पण देता येणार नाही ना. त्यासाठी मुद्दामच आम्ही तशी सोय लावली आहे. माझा वाढदिवस तुमच्या घरी करायचं ठरलं आहे आणि ह्या राधिकाचा वाढदिवस माझ्या घरी करायचं आहे. मग सुमित्राचं बोलणं ऐकून आई म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटते तसं करा, फक्त धिंगामस्ती जास्त करू नका. तसं राधिका म्हणाली, अहो काकू, धिंगामस्ती करायला कुणी पोरं या असणारच नाहीत ना, सर्व काही पोरीच आहोत आम्ही. आणि विशेष इथे पार्टी कुठल्या फार्म हाऊसवर नसून किंवा कुठल्या हॉटेलवर नसून आमच्या घरी आहे, त्यामुळं घरातली पार्टी असल्यानंतर धिंगामस्ती किंवा ना बाकी काही प्रॉब्लेम व्हायचा काही अडचणच नाही ना. मग माझे बाबा म्हणाले, ठीक आहे, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, करा तुम्ही पार्टी, परंतु एक काम करा राजेश, तू पण जा ह्यांच्यासोबत पार्टीला, म्हणजे काही कमी जास्ती असेल तर तू सांभाळून घेशील. माझ्या मनामध्ये एकदम आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. मला खूप आनंद होत होता, कारण याच गोष्टीची मी वाट पाहत होतो. त्यासाठी तर मी मुद्दाम दुसरीकडे तोंड करून थांबलो होतो. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव आईला किंवा पप्पाला कळू नयेत म्हणून मी मुद्दाम तोंड दुसरीकडे लपवलं होतं. समोरच्या बाजूला बघत मी तिकडे तोंड करूनच म्हणालो, हो पप्पा ठीक आहे, जातो मी. मग मी आईला म्हणालो, आई मी नाही गेलो तर चालणार नाही का ग? तसं आई म्हणाली, अरे जा ना तिच्यासोबत, ती एकटीच आहे. तसं राधिका आणि सुमित्रा म्हणाल्या, का काकू आम्ही नाहोत का? मग आई म्हणाली, ठीक आहे, मग राजेशला न्यायचं नसेल तर नका घेऊन जाऊ, जातो मी तिला एकटीला घेऊन. आता बाजी हातातून जाते असं वाटलं. त्यामुळं ताई लगेच मला म्हणाली, नाही रे तू पण चल, चल ना माझ्या वाढदिवसाला, तू पण तुझी हजेरी लावायला पाहिजेस, माझ्या मैत्रिणींची सर्वांची ओळख करून देते. आणि ती हसू लागली. आई पण हसू लागली आणि म्हणाली, तू खूपच आवड झाली आहेस अंजी. मग ती म्हणाली, काय गाई, मी साधी थटामस्करी पण करू शकत नाही का त्याच्यासोबत? मग आई म्हणाली, ठीक आहे, आज तुझा वाढदिवस आहे म्हणून तुला काही बोलत नाही, जावा तुम्ही आता निघा. मग पप्पा म्हणाले, अगं पोरी आले तर तू लगेच त्यांना जशास तसं पाठवत आहेस, त्यांना काहीतरी चहापाणी तर कर ना. मग आईला तिची चूक समजली. आई म्हणाली, ठीक आहे,
मग राधिका म्हणाली, नको नको काकू, चहा वगैरे काही नको, आम्ही आता तिकडे गेले चहा पाणी घेतोत, आम्हाला उशीर होतोय. तसं पप्पा लगेच म्हणाले, अगं तू उशीर होतोय म्हणजे आता तर 7 मिनिट झाले आहेत आणि एवढ्या लवकर उशीर होणार आहे का? तुमचा वाढदिवसाचा कार्यक्रम कसंही जर झालं तर 8 ते 9 वाजायच्या नंतरच होईल ना. 8 सरासरी 8 वाजता तर तुमचा कार्यक्रम चालू होईल किंवा 8:30 वाजता होईल. आता तर 7 वाजून 20 मिनिट झाले आहेत आणि तुमचं 5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे. तसं मी लगेच म्हणालो, पप्पा असं काही नाही हो, कार्यक्रमाचा टाईम कधी मागे कधी पुढे पण होऊ शकतो ना. तसं माझ्या बोलण्यामध्ये ताईचा पण आवाज मिसळला. ताई म्हणाली, हो ना बरोबर आहे, आमच्या सर्व मैत्रिणी आल्यामुळं कधी टायमाचा उशीर पण होऊ लागेल आणि कधी लवकर पण होईल. हे कधी लवकर होईल की उशिरा होईल हे सांगता येत नाही. मग आई म्हणाली, ठीक आहे परंतु तुम्ही चहा पिल्याशिवाय जायचं नाही. मग आईच्या आग्रहास्तव राधिका व सुमित्रा ताईला म्हणाल्या, चल ग बाई जा बनव तू चहा. तसं आई म्हणाली, नाही नाही तिला कशाला बनवायचं, मी आहे ना बनवायला चहा, मी फर्स्ट क्लास 1 नंबर चहा बनवून देते. तसं सुमित्रा म्हणाली, नाही काकू तुम्ही पण बसा आणि हिला पण बसू द्या, आजचा चहा राधिका बनवेल, राधिकाला बनवू द्या, ही खूप चहा 1 नंबरचा बनवते. मग मी लगेच म्हणालो, ठीक आहे ताई तू पण बस आणि आईला पण बसू दे आणि राधिकाला चहा बनवू दे, मला पण प्यायचं ती चहाचा चहा. मग ताई माझ्याकडे डोळे वटारून बघू लागली. मग जसं ती माझ्याकडे बघू लागली तसं माझ्या लक्षात आलं तिला काय म्हणायचं होतं. मी काहीच बोललो नाही, मी शांत बसलो. आता आई आणि पप्पा सुमित्रासोबत बोलत होते तर राधिका किचनमध्ये चहा बनवण्यासाठी गेली होती. मग तिला काही माहीत जर माहीत नसेल, आता दुसऱ्याच्या पोरगी घरात आल्यानंतर तिला आपल्या घरातले साखरपत्तीचे डबे कसे काय ठाऊक होणार हो, यासाठी ताई उठली आणि तिला मदत करायसाठी किचनमध्ये निघून गेली. त्या दोघींचं हळूहळू काहीतरी बोलणं चालू होतं. आता त्यांच्यामध्ये काय बोलणं चालू असेल याचा अंदाज मला लागू शकत होता परंतु आई पप्पांना त्यांचा काही अंदाज लागू शकत नव्हता. मग हळूहळूपणे त्या दोघींनी चहा बनवला आणि त्या चहा घेऊन चहाचा ट्रे घेऊन बाहेर आल्या. मग आम्ही सर्वांनी मिळून चहा पिला. चहा पिण्यासाठी बनवण्यासाठी आणि पिण्यासाठी किमान 1-10 मिनिटाचा टाईम गेला. त्यानंतर आम्ही आता सुमित्राच्या घराकडे जायच्या निमित्तानं घरातून बाहेर पडलो. राधिका तिला म्हणाली, सुमित्राच्या घरी खूपच छान सोय केली आहे, मला माहीत होतं आई किंवा पप्पा कुणाच्याच घराकडे येणार नाहीत कारण त्यांचा आमच्यावर विश्वास होता. मग जसं आम्ही घराच्या बाहेर पडलो तसं आम्ही चालतच निघालो होतो, गाडी पण घेऊन जाऊ शकलो असतो परंतु 2-3 पोरी आणि मी एकटाच, त्यामुळे आम्ही चालत जायचं ठरवलं. मग आता आम्ही विशालच्या घराकडे जाणार होतो कारण सर्व काही कार्यक्रम विशालच्याच घरी होणार होता, हे अगोदरच अरेंज झालं होतं. मग तिथून आम्ही थोडंसं एक टर्न होतं, त्या टर्न जवळ गेलो, त्या वळणाच्या वाटेने आम्ही विशालच्या घराकडे जायला निघालो. काही वेळ चालल्यानंतर विशालचं घर आलं. जसं विशालचा घर आलं तसं विशालच्या घराचं मुख्य गेट उघडं होतं. मग आम्ही तिघेजण ते गेट उघडलं, आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर मी आतून गेट बंद केलं कारण आता येणार बाहेरून कोणी नव्हतं, जे काही पोरं माझी मित्र कंपनी येणार होती ते अगोदरच विशालच्या घरी येऊन थांबली असणार हे मला माहीत होतं. आणि मी कोणाला कॉल पण केला नव्हता आणि मला पण कोणाचा कॉल आला नव्हता. जेव्हा मी घरामध्ये गेलो तेव्हा बघितलो विशाल दर्जाजवळच थांबला होता, त्याच्यासोबत सचिन पण थांबला होता आणि मदन पण होता. आता मित्रांनो सचिन म्हणजे कोण? राधिकाचा भाऊ सचिन आणि सुमित्राचा भाऊ मदन हे दोघेजण पुण्याला राहायचे. मग हे दोघे पण आले होते, कार्यक्रमासाठी आले होते. म्हणजे हा खास ठोकाठोकीचा जो कार्यक्रम अरेंज केला होता या खास ठोकाठोकीच्या कार्यक्रमासाठी ताईनं त्यांना बोलून घेतलं असावं किंवा सुमित्रा आणि राधिकानं बोलून घेतलं असावं. कोण कुणाला बोलून घेतलं होतं याच्याशी काही घेणं देणं नाही, त्यांनी हजेरी लावली होती हीच गोष्ट मुख्य होती. मग आता त्यांच्यासोबतच माझा मित्र महेश होता, त्या महेशनं सर्व काही अरेंज केलं होतं. मग त्या महेशच्या बाजूला एका खुर्चीवर निखिल बसला होता. निखिल पण माझा खास मित्र होता. निखिल माझ्याकडे बघितला आणि त्याने एक मला स्मितहास्य दिलं. मीसुद्धा त्याच्याकडे बघून हसलो, मी कोणालाच काही बोललो नाही. मग आम्ही आत गेलो. आत गेल्यानंतर एका टेबलवर मोठा केक सजवून ठेवला होता. केकच्या बाजूला मेणबत्त्या वगैरे सर्व काही आरास केलेली होती. मग आम्ही अगोदर केक कापायचा की अगोदर पार्टी करायची, काय करायचं हे अगोदर नियोजन नव्हतं. त्यामुळं मी महेशला म्हणालो, महेश काय करायचं ठरलं आहे, कसं कसं नियोजन आहे? तसं महेश म्हणाला, अरे आल्या आल्या केक कशाला कापायचं आहे, थोडं डान्स वगैरे करू, थोडं गप्पा गोष्टी करू, या पोरींना एका रूममध्ये जाऊ दे, त्यांना काही चर्चा वगैरे करायचं का करू दे, आपण आपला बिअरचा कार्यक्रम करू. तशी सुमित्रा लगेच म्हणाली, वा अरे वा, बिअरचा कार्यक्रम तुम्ही करणार आणि आम्ही मात्र गप्पा गोष्टी करणार. मग महेश म्हणाला, महेश लगेच म्हणाला, मग तुम्हाला पण जर इच्छा असेल बिअर घ्यायची तर या ना तुम्ही पण. मग लगेच राधिका खूप चंट होती आणि खूप चालाक होती, ती लगेच म्हणाली, हो आम्हाला का नाही जमणार, आम्ही पण बिअर घेतो ना, आम्ही बिअर घेत नाही तसं तुम्हाला कोण म्हणले, मला पण बिअर चालते, सुमित्राला पण चालते आणि अंजिला तर चालतेच, तुम्हा सर्वांना माहीत असेल. मग सर्वजण एक मिळून आम्ही हसू लागलो. मग महेशनं बाटली काढली, एका पिशवीमध्ये बाटल्यावर ठेवल्या होत्या. मग प्रत्येकाने एक एक बाटली घेतली. आता मात्र प्रत्येकाच्या हातातली एक एक बाटली बघून माझं डोकं हललं कारण मी अर्धा क्लास बिअर पिणारा माणूस, माझ्या हातातसुद्धा त्यांनी पूर्ण बाटली दिली होती. आता पूर्ण बाटली प्यायची की आपल्या बाटलीमधली दारू खाली सांडायची, म्हणजे बिअर खाली सांडायची, काय करायचं याच्याकडे माझं लक्ष लागलं होतं. मी काहीतरी विचित्र करायचा प्लॅन करत होतो परंतु काय करणार. सर्वजण ग्लासामध्ये दारू ओतायला सुरुवात केली. दारू म्हणजे मी बिअरला दारू म्हणतो मित्रांनो, थोडंसं समजून घ्या. प्रत्येकजण आपापल्या ग्लासामध्ये बिअर ओतून घेऊ लागला. मग त्या बिअरचा वास त्या खोलीमध्ये
घुमू लागला होता. माझ्या नाकाला थोडंसं वेगळंच वाटत होतं कारण मला ह्याची जास्त सवय नव्हती. मग राधिका माझ्याजवळ आली आणि तिने माझ्याजवळचा ग्लास उचलला आणि लगेच म्हणाली, एवढी एवढी ओतून घेतोस का रे, किती घेतला आहेस हे बारक कुकुलं बाळ तर थोडंसं जास्त घेत असेल. तसं मी म्हणालो लगेच, हो मी कुकुलं बाळच आहे. मग सुमित्रा लगेच म्हणाली, अगं राधिका तू बस ना शांत, त्याला जेवढं पाहिजे तेवढं घेऊ दे, त्याचं जेवढा काही स्टॅमिना असेल जेवढा कोटा असेल तेवढा तो घेईल ना, कुणी कुणाला जबरदस्ती करायची नाही. तशी लगेच अंजी म्हणजे माझी बहीण आली आणि लगेच मला म्हणाली, राजेश आज मात्र असं जमणार नाही, तुला आज पूर्ण ग्लास भरून घ्यावं लागेल. तसं मी म्हणालो, तू मला फोर्स करू नकोस, तू बड्डे गर्ल असलीस म्हणून काय झालं, मी काय तुझं ऐकणार नाही. तशी ती मला म्हणाली, नाही नाही आज तर तुला ऐकावंच लागणार आहे. मग तिने लगेचच त्या ग्लासामध्ये बाटलीमधले उरलेलं बिअर ओतलं आणि माझा ग्लास एकदम फुल केला. जसं माझा ग्लास फुल केला तसं मला थोडंसं टेन्शन आलं, परंतु जे काही होईल ते होऊ द्या, चलो आता असं म्हणून मी तो पूर्ण ग्लास माझ्या तोंडाला लावला आणि हळूहळू प्यायला सुरुवात केली. माझ्या सर्व मित्रांनी पण तो ग्लास प्यायला सुरुवात केली होती. प्रत्येकजण ज्या त्याच्या ग्लासामधली बिअर स्वतःच्या तोंडाला लावून त्याला पित होता. आता एकदम खेळ रंगत आला होता. सर्वजण गप्पा गोष्टी करू लागले होते, धिंगामस्ती करत होते, कुणी कुणाची थट्टा करत होता, कुणी काय बोलत होता. तेवढं करत असतानाच निखिल लगेच म्हणाला, सुमित्राकडे त्यानं बघितलं आणि तिला म्हणाला, अगं तुझे आंबे खूपच मोठे दिसत आहेत. मग सुमित्रा म्हणाली, ना लायक तुझे तर डोळे नेहमी माझ्या आंब्यावरच असतात. मग राधिका हसू लागली आणि राधिका लगेच म्हणाली, आणि अंजीचे कसे आहेत तिच्याकडे बघ ना. तसा निखिल लगेच म्हणाला, हो तिचे तर एकदम नंबर वन, ती तर काय आज बड्डे गर्ल आहे, तिला तर संपूर्ण केक लावून टाकणार आहे बाबा आज मी. मग माझे बाकीचे मित्र हसू लागले आणि सचिन आणि मदन ते माझ्यासाठी नवीन होते, ते सुद्धा हसू लागले. मग सचिन लगेच म्हणाला, काय राव कसलं बोलताय तुम्ही. मग लगेचच राधिका त्याला म्हणाली, म्हणजे राधिकाचा तो भाव होता, अरे गप तू किती शहाणा आहेस मला माहीत आहे, तू खूप सजवळा आहे असल्याचा आवा आणू नकोस, मी नाही त्यातलीन कडी घाला आतली, स्वतः मात्र मला कधी सोडत नाहीस, एक संधी मध्ये येत नाहीस, चान्स मिळाला की लागला चोखायला, आणि आता मात्र सांगतोय काय राव कसं बोलतायत, तुला बोललं जमत नाही करायला मात्र जमते का रे. त्यांच्या बोलण्यावर आम्ही सर्वजण हसू लागलो. आता तिथं कुणीच असा नव्हता की ज्यानं कधी स्वतःच्या घरामध्ये मजा घेतली नव्हती, प्रत्येकानं आपापल्या घरामध्ये थोडी बहुत तरी मजा घेतली होती आणि काही जण तर असे होते की ते नीतिनियमानं घरात मजा घ्यायचे. मग ते कोणासोबत काय आहे बाकीच्या पुढच्या कथेमध्ये कधीतरी मी तुम्हाला सांगून टाकेन. मग मित्रांनो असं घडलं की आता तिथं पोरी होत्या तीन, राधिका सुमित्रा आणि माझी ताई अंजी. आणि इकडं जर पोरं जर बघितले तर राधिकाचा भाऊ सचिन, सुमित्राचा भाऊ मदन, माझा मित्र महेश, निखिल आणि मी, असं जर म्हणलं तर आम्ही पाच जण आणि त्या तिघी. आता त्या तिघीमध्ये आम्ही पाच जण होतो, कार्यक्रम कसा लागणार, कसा तरी लावावा तर लागणारच होता ना, आम्ही मदमस्तपणे ठोकून काढायचं ठरलं होतं. मग सर्व पोरी पण तयार होत्या. मग आता हळूच महेश माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, आणखीन एक सोय केलो आहे भाऊ. तसं मी त्याला म्हणलो, काय सोय केला आहेस. मग तो लगेच मला म्हणाला, मी कंडोमची तू म्हणल्याप्रमाणे कंडोमची पाकिट वगैरे सर्व काही वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आणलो आहे. मग मी म्हणालो, हो ठीक आहे ते तर आपल्या प्लॅनमध्ये होतंच ना, पाकिट तर घेऊन यायचं होतंच. तो म्हणाला मला म्हणाला, हो पाकिट तर घेऊन यायचं होतं, पण एक गोष्ट जी आपल्या प्लॅनमध्ये नव्हती ती गोष्ट मी घेऊन आलो आहे. मला थोडंसं आश्चर्य वाटलं, नेमकं त्यानं काय घेऊन आलं असेल. मग मी त्याला म्हणालो, तुला काय म्हणायचं आहे मला स्पष्टपणे सांग, काय घेऊन आला आहेस. तसं तो मला म्हणाला, चल तू मधल्या खोलीमध्ये. मग मी त्याला म्हणालो, अरे मधल्या खोलीत आणि इथल्या खोलीत काय तू पोरगी बिरगी आहेस का काय राव लाजायला, कशाला लाजतो, सांग काय जे आहे ते, इथंच सांग मला काय बोलायचं ते. मग तो लगेच मला म्हणाला, अरे मी पॉवरचे टॅबलेट पण घेऊन आलो आहे. तसं मी म्हणालो, व्याग्रा का. तो म्हणाला, हो ना मी पॉवरचे टॅबलेट घेऊन आलो आहे. मग मी म्हणालो, कुणासाठी, कुणाच्या दम नाही इथं. आणि मी सर्वांकडे बघू लागलो, पोरं फिदी फिदी हसू लागले होते. त्याच्यामध्ये सचिनकडे बघून मी म्हणालो, हा सचिन आणि हा मदन हे दोन व्यक्ती मात्र माझ्यासाठी नवीन आहेत, यांच्यामधला दम मला माहीत नाही, परंतु मी तुला पण ओळखतो आणि निखिलला पण, तुम्ही दोघे पण खूप स्ट्रॉंग आहात आणि माझा तर प्रश्न तुम्हाला माहीतच आहे. आणि लगेच मी महेशला म्हणालो, तू तर त्या दिवशी आणि त्याच्यानंतर दोन तीन वेळेस तू बघितलास माझा स्टॅमिना कसा आहे, मला तर गोळीची आवश्यकता पडणार नाही बाबा. तसं तो म्हणाला, अरे गोळीची आवश्यकता इथं कोणालाच पडणार नाही, परंतु आपण अखेर रात्र जागणार आहोत आणि अखेर रात्र कार्यक्रम करणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला गोळीची आवश्यकता आहे. मग मी म्हणालो, हो का चालतं आहे. मग मी म्हणालो, तुम्ही घ्या गोळी मला नको. परंतु निखिल लगेच मला म्हणाला, अरे मला नको तुला नको म्हणायचा प्रश्नच नाही, आपल्या दांड्यामध्ये अशी ताठरता असायला पाहिजे की समोरच्याची पार फाडून टाकता आली पाहिजे. मग मी म्हणालो, हो मी फाडून टाकू शकतो. तसं तो म्हणाला, अरे राजेश एवढा ओव्हर कॉन्फिडन्स काही कामाचा नाही, तू एका झटक्यात पाणी गाळून टाकशील आणि नंतर तुझं उठणारच नाही, त्यावेळा काय करशील, जर तुझं हत्यार तयार झालं नाही तर काय करणार, एकदा लढाईला जर चालू केलो ना तर बंदुकीमध्ये गोळ्या भरपूर असल्या पाहिजेत, बंदुकीमधल्या गोळ्या जर संपल्या तर लढाईला मजा राहत नाही, मग आपली हार निश्चित असते, शत्रू आपल्यावर अटॅक करण्याच्या पूर्वीचा अगोदर आपण आपलं हत्यार लोड करून ठेवायला पाहिजे. मी म्हणालो, हो भाऊ तुझं पण बरोबर आहे. मग महेश मला म्हणाला, ठीक आहे सुरुवात तर तुझ्यापासूनच करायची आहे, ही घे टॅबलेट आणि खा.
मग एक बिसलेरी पाण्याची बाटली होती, ती बाटली मी हातात घेतलं, अगोदर थोडंसं पाणी पिलो, त्यानंतर ती टॅबलेट खाल्ली. माझ्यानंतर निखिलनं पण टॅबलेट खाल्ली, त्यानंतर मदन आणि सचिन आणि सर्वात शेवटी महेशनं टॅबलेट खाल्ली. टॅबलेट खाल्ल्याच्या नंतर आम्ही सर्वांनी 5 जणांनी पण टॅबलेट खाल्ली होती. टॅबलेट खाल्ल्या खाल्ल्या आमचं हत्यार तर लगेच काय टाईट होणार नव्हतं, आमच्या हत्यारामध्ये आमची स्वतःची मूळ पावर तर होतीच. मग आता त्या टॅबलेटचा वापर आम्हाला स्टॅमिना किंवा बॅकअप म्हणून आम्ही वापर करणार होतो. मित्रांनो, असं घडलं की त्या स्टॅमिनाची गोळी खाल्ल्यामुळं आम्ही पोरींची पार जिरवून टाकली. आता काय घडलं, कसं घडलं, हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. कथेचा भाग खूपच रोचक आहे आणि ही कथा एकदम सत्य आहे, त्यामुळं तुम्ही या कथेवर एकदम टिकून राहाल अशी अपेक्षा आहे. चला तर मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणे हलवत राहा, ठोकत राहा, मस्त मजा घेत राहा. मित्रांनो, आयुष्य फक्त खूप एकदाच येणार आहे, खूप सुंदर आहे पण एकदाच आहे.